मला जी आत्ता रिक्वेस्ट करण्यात आली आहे ती बिल्डरच्या रोलमधनं बोल म्हणून सांगण्यात आलेलं आहे की म्हणजे बिल्डरचे ग्रीव्हन्सेस काय असू शकतात किंवा काय अपेक्षा ठेवतील बिल्डर्स अशा दृष्टीने की आपण अपेक्षा कुठच्या गोष्टीतनं काय ठेवाव्यात यासाठी आपली पोझिशनचा ॲनालिसिस आपल्याकडे पाहिजे. जसं मिनिमम 300 फूट एरिया मिळतो हे हा नियमच आहे, पण त्याच्यावरचं 35% जो फंजिबल मिळतो तो द्यायलाच हवा याची गरज नाही असं तुम्हाला आता न्यूरोसायन्समध्ये पण एक्सप्लेन केलं होतं. आता हा द्यायलाच हवा आणखीन देणार न देण्यातला फरक काय असतो आपण ते 2 मिनिटं समजूया की बेसिकली स्टेअरकेस आणि लिफ्टची बेसिकली आपण आधी मुळात एक गोष्ट सांगूया की प्रत्येक टेनामेंट्सचे द्यायचे एरियाज हे एवढे वेगळे असतात, ते सर्टिफाय होतात म्हाडाप्रमाणे, ते प्रत्येकाची त्या एरियाची प्रोव्हिजन आपल्याला प्रॉपरली करायला लागते प्लॅनिंग करताना आपल्याला, कारण कुठेही पॉकेट टेरेसेस पार्क टेरेसेस तयार होऊन चालत नाही, नाही तर FSI वेस्टेज होतो. आणि आज चाललेल्या कॉम्पिटिशनच्या जमान्यामध्ये तुम्हाला FSI वेस्ट करणं हे अजिबात परवडू शकत नाही. त्यामुळे प्लॅनिंग स्टेजला तुम्हाला ते एरिया प्रत्येकांचे तसे एक्झॅक्ट ॲडजस्ट करताना स्ट्रिंजंट राहावं लागतं. तर अशा वेळेला तो 35% उपयोगाला बिल्डरचे येऊ शकतो की जिन्यामध्ये लिफ्टमध्ये त्याचे रूलसुद्धा आत्तापर्यंत स्ट्रिंजंट करत करत बऱ्याच वेळा चेंज केले आहेत आणि काही ठिकाणी इलॉजिकली पटत नाहीत आम्हाला किंवा हा एरिया कोणी प्रायव्हेटली वापरू शकत नाही असं एरियासुद्धा तुम्हाला FSI काउंट करायला लावतात. तर आता अशा ठिकाणी हा 35% एरिया मदतीला येतो, म्हणजे त्यावेळेला मग त्यांना 32% किंवा 35% जो देता येईल तो आपण देऊ शकतो किंवा अगदी क्रिटिकल असेल त्या ठिकाणी इव्हन पण डेव्हलपर्स अशा वेळेला त्यांना एरिया कमी दिला तर कुठेतरी पैशाच्या रूपात कॉम्पेन्सेटसुद्धा करतात बऱ्याच ठिकाणी नुकसान होऊ नये म्हणून, पण तिथे ती ॲडजस्टमेंट करायला लागते. आणि ह्याच्या पलीकडे एरिया जर द्यायचा झाला तर तो सेलमधनं द्यावा लागतो की जो आजच्या जमान्यात तरी मला एवढं कोणाला द्यायला परवडत असेल. अच्छा, आता आपण सुरुवात केली की तुमची सुरुवात होती ती म्हाडा NOCपासून प्रपोजलला सुरुवात होते. म्हाडा NOCमध्ये आपण सगळ्यांचे कागदपत्रं आता निर्मसाहेबांचं सांगितली कुठची कुठची कागदपत्रं लागतात ही सगळी जमा करून म्हाडाचं आपण ॲप्लिकेशन टाकल्यानंतर तिथे तो प्रोसेस होतो आणि त्या ठिकाणी तुमचा एलिजिबल एरिया डिफाईन होतो की एक्झॅक्टली किती एरियाला पात्र आहात, कॉमन एरिया आहे त्यातला शेअर तुमचा काय येतो, पोझिशनमध्ये एरिया किती आहे, असं करून तुमचा द्यायचा एरियाचा बेस तिथे तयार होतो मुळात. त्याचप्रकारे तिथे युजर्स कुठचे आहेत हे सुद्धा रेकॉर्ड होतात, स्ट्रक्चर ऑथोराईज आहे अनऑथोराईज आहे किंवा काय ह्या गोष्टी पण त्या ठिकाणीच तुमच्या डिसाईड होतात. तर त्यामुळे त्यावेळेला बरेच लोक डिस्प्यूट करतात की ही माझी जागा आता एवढी मोठी होती, अनऑथोराईज वाढवलेली असते, कुठे युजर्स बदललेले असतात, काही ठिकाणी गॅरेजमध्ये ऑफिसेस चालू झालेली असतात, ब्युटी पार्लर्स चालू झालेली असतात. तर अशा ठिकाणी त्याचे बेसिक कागदपत्र जी 96 लिमिट आहे समजा किंवा ज्या हे आहेत त्यावर पेपर प्रोड्यूस केले तर बिल्डरला तुम्हाला ॲब्सॉर्ब करायला तसा काही प्रॉब्लेम येत नाही. कारण मुळात एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा तुमची केस इन्सेंटिव्हला जाते त्यावेळेला तुम्हाला द्यायचा एरिया जर वाढला तर डेव्हलपरला जो त्याच्या बदल्यात एरिया मिळत असतो, इन्सेंटिव्ह एरिया मिळत असतो, त्यामुळे तसं काही खूप नुकसान नसतं. 3 केसमध्ये काही ठिकाणी त्याचं नुकसान होऊ शकतं डेव्हलपरचं एरिया जर द्यायला लागला, कारण अदरवाईज म्हाडाला सरेंडर करायचा असतो त्यामुळे गेला तरी तसा फरक पडत नाही. पण जेव्हा म्हाडाला सरेंडर करायचा नसतो अशा वेळेला जर तुमचा एरिया वाढला तर मात्र डेव्हलपरचं थोडं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे डेव्हलपर एरिया देण्यामध्ये त्याला असं काही खूप प्रॉब्लेम असतो अशातलं नाही. त्यामुळे तुमचे पेपरवर्क जर दिलं तर व्यवस्थित तर डेव्हलपरला तो एरिया द्यावाच लागतो. त्याच्यानंतर हे बेस झाल्यानंतर पुढे मग तुमची ती NOC आली सर्टिफाय एरिया होऊन की तुम्हाला म्युन्सिपॅलिटी अप्रोच व्हायला लागतं. म्युन्सिपॅलिटी तुम्हाला म्हटलं याप्रमाणे प्लॅनिंग सगळं पक्कं होतं, बाकी पण डिटेल आपल्या निर्देशामध्ये आयडिया दिलीच होती. CFO NOC किंवा इतर NOC सगळं ऑप्टेन करून तुमची कामं चालू होतात. या ठिकाणी जे डेव्हलपरच्या अँगलमधनं म्हणा किंवा म्हणजे लोकांच्या काळजीने म्हणा की तुम्ही कमेन्समेंट सर्टिफिकेट पूर्ण मिळू शकताय, कॉम्प्लायन्स सगळं आहे हे बघितल्याशिवाय घर खाली करू नका. कारण सुरुवातीला उत्साहात लोक बिल्डिंग्स तोडतात आणि नंतर काम कुठेतरी अडकल्यानंतर बिल्डर इमानदार बिल्डर असतो तो भाडी देतो सुरुवातीला बराच पिरियड, थकल्यानंतर तो भाडी द्यायची पण बंद करतो. त्यामुळे सुरुवातीला कमेन्समेंट सर्टिफिकेट प्रॉपरली मिळू शकता की नाही बघितल्याशिवाय तुम्ही घरं रिकामी करू नका शक्यतो. आणखीन नंतर मग घराची कामाची क्वालिटी म्हणा किंवा त्या युनिव्हर्सिटी सांगितल्यामुळे ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळत आहे की नाही हे बघून हे करू शकाल. आता याच्यात डिफरन्सेस आणि कुठे कुठे येतात की बाबा कुठे 2 भावांना माझं नाव पाहिजे त्याचं नाव पाहिजे, पण त्याच्यावर चर्चा झाली आहे मला वाटतं ऑलरेडी.
तर ते कोर्टाकडनं तुमच्याकडे जर कायदेशीर काही तुम्ही प्रूफ्स दिलीत त्याची, तुमची नावं लागू शकतात. आणि डेव्हलपरच्या दृष्टीने कोणाचं नाव लागावं, आणि ती गोष्ट म्हटलं असं म्हाडामध्येच पहिल्यांदा ठरते की कोणाचं नाव तिथे आहे, म्हणजे ऑक्युपायर कोण आहे, कोणाच्या नावावर जागा आहे, ह्या पण गोष्टी तिथे डिफाईन होतात.